आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आहेत. सर, आपण आता सगळे उत्तरं जी आहेत, आपल्या आमदारांची उत्तरं जी आहेत, आपल्याला देखील नोटीस मिळाले होते, आपण त्याचं उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे दिलेलं आहे. असं आहे की विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला नोटीस देताना सांगितलं होतं की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये याच्यावर तुम्ही तुमचं उत्तर द्या. आम्ही आज त्याला आमच्या वकिलामार्फत सर्वांनी एकत्रितपणे दिलेलं आहे. खरं पाहता ही आम्हाला नोटीस येणं उचित आहे का, हाच खरा प्रश्न आहे. कारण ज्या भरत गोगावलेंच्या व्हीप मानून त्याने आमचं निलंबन करावं, आम्हाला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय करावं असं जे सांगितलं होतं, त्या भरत गोगावलेंना सुप्रीम कोर्टानं ठरवलं आहे की हे कायदेशीर पक्षप्रतोद नाही, हे व्हीप नाही, आणि तरी देखील अध्यक्षांनी आम्हाला नोटीस पाठवणं हे थोडं आश्चर्यकारक आहे. सर, शेवटचा प्रश्न, सुधीर मुनगंटीवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आपल्या पक्षातील जे सचिन आहिर आहेत ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. मला माहीत नाही सर असं जर ते सुधीर मुनगंटीवार ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की रोज दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व ही भारतीय जनता पार्टी जर रोज घेत असेल तर भारतीय जनता पार्टीचा हा पराभव नाही का? त्यांच्याकडे वेगवेगळ्या लोकांना ट्रेनिंग देणाऱ्या संस्था आहेत. रामभाऊ म्हाळुंगीसारखी प्रबोधिनी आहे, केशव सृष्टीसारखी व्यवस्था आहे, संघासारखी जबरदस्त एक मोठी मातृसंस्था त्यांची आहे. त्या संस्थेमधून तुम्हाला अपेक्षित असलेले नेतृत्व तुम्ही उभी करू शकत नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यामुळं दुसऱ्या पक्षानं तयार केलेली नेतृत्व तुम्हाला तुमच्याकडे घ्यावी लागतात. हा तुमचा नैतिक पराभव आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या पक्षात तयार झालेली नेतृत्व ही भाजपला घ्यावी लागतात तर त्यांचा हा नैतिक पराभव असल्याचं प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधानभवन, मुंबई.